राज्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली असून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं युद्धपातळीवर उपाययोजना करण्यात येत आहेत. गेल्या महिनाभरापासून देश लॉकडाऊनच्या स्थितीमध्ये आहे. या कालावधीतही जनतेच्या सेवेसाठी पोलीस प्रशासन हे अहोरात्र मेहनत घेत असून पोलीस कर्मचारी आणि अधिकारी हे आपला जीव धोक्यात घालून आपले कार्य बजावत आहे. त्या पार्श्वभूमीवर 4,000 पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातर्फे जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्या हस्ते शुक्रवारी या जीवनावश्यक वस्तू वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये तांदूळ, मैदा, तूर डाळ, तेल, पोहे, साखर यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असलेल्या वस्तू या त्यांच्या कुटुंबांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. हा कार्यक्रम पनवेल येथील पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 कार्यालयात झाला. यावेळी परिमंडळ 2 पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांच्यासह कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते. या संदर्भात अधिक माहिती पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी दिली आहे. एक महिन्यापासून आपण लॉकडाऊन मध्ये आहोत. आणखी आमचे कर्मचारी यांचे व 24 दिवस आम्ही काम करत आहोत. हा काम करत असताना आमचे कर्मचाऱ्यांचे स्वास्थ्य आणखी त्यांचे जीवन व्यवस्थित जगावे त्यासाठी आम्हाला मेहनत करण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही सिक्युरिटीच्या आम्ही आतापर्यंत सगळी केअर केलेली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला आम्ही मास्क दिला आहे, सॅनिटायझर बॉटल दिला आहे. त्यानंतर जिथे नाका आहे तिथे आम्ही वॉश बेसिन ठेवलं आहे. बॅचलर कर्मचाऱ्यांची आम्ही जेवणाची व्यवस्था केलेली आहे. या व्यतिरिक्त आत्ता हेल्थबाबत आम्ही सगळीच्या चेकिंग करून घेतो. डॉक्टरचे रोजमध्ये आतापर्यंत 1,000 लोकांची चेकिंग झालेली आहे. आज हॉस्पिटलमध्ये चेकिंग चालू आहे. पण ॲट द सेम टाईम आम्ही त्यांचे घरमध्ये जीवन व्यवस्थित मिळावा आणखी यासाठी आम्ही त्यांच्या पोलीस लाईनमध्ये 2 व्हेजिटेबल व्हॅन त्यांच्या पोलीस लाईनमध्ये जातात. आणखी व्हेजिटेबल सप्लाय करतात. बॅचलर कर्मचाऱ्यांच्यासाठी आम्ही हॉस्पिटलमध्ये जीवनचे 400 लोकांचं दर दिवशी सकाळी संध्याकाळी आम्ही जेवण देतो. ते बॅचलर कर्मचारी आहे. त्यानंतर आता आमच्या कर्मचाऱ्याला वेळ भेटत नाही तिथे आणण्यासाठी आणखीन आपला किराणा भरण्यासाठी. त्यासाठी हा विचार आला की त्यानंतर 15 दिवसाच्या कमीत कमी 20 दिवसाच्या आपण तिला आपण त्यांच्या घरी पोच करू. आणि त्यानुसंगानं हा प्रयास करण्यात आलेले आहे. भरपूर प्रमाणावर लोकांना डोनेशन दिला. आणखी डोनेशनमध्ये आम्ही केला की आम्हाला डोनेशन देऊ नका. आम्ही एक रेट फिक्स केला वेगळ्या कंपन्यातून. आणखी ते रेटप्रमाणे ते पैसे डायरेक्ट त्यांच्या कंपनीमध्ये देतात, त्यांच्या दुकानमध्ये देतात. आणि त्यानंतर आम्हाला कळवितात की आम्ही इतके दिलेले आहे. त्यानुसार आम्ही त्यांच्याकडून सुविधा घेऊन टाकतो. हा उपक्रम असंच आहे की आम्ही कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या घरी 15 दिवसाच्या जेवण देऊ इच्छितो. आणि ते आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.